Okay. A tachometer or setup at station A and following are the obtained on vertical head stuff. The constant of the instruments are 100 and 0.1. मला सांगा 100 एंड 0.1 हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे कोणते कोणते कॉन्स्टंट तुम्हाला दिले तिथं? मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट किती? 100. आणि कुठ 0.1 कोणता कॉन्स्टंट असेल? ओके, जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऍडिटिव्ह कॉन्स्टंट दिला असेल तर तो घ्यायचा, झिरो घ्यायचा नाही. झिरो केव्हा घेणार आहे? जर प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय की अनालिटिक लेन्स फिक्स आहे तेव्हाच तुम्ही ऍडिटिव्ह कॉन्स्टंट झिरो घ्यायचा आहे. जर तिथे दिला आहे तर तोच घ्यायचा, दिला असेल तर ऍडिटिव्ह कॉन्स्टंट, दिला नसेल तर मग झिरो, किंवा मेन्शन केलेलं असतं अनालिटिक लेन्स फिक्स आहे म्हणून. ओके, फाइंड द हॉरिझॉन्टल डिस्टन्स ए बी अँड आर एल ऑफ बी, आर एल ऑफ बेंचमार्कच 300 मीटर. आपल्याला आर एल ऑफ बेंचमार्क दिलाय 300 मीटर. इथं बघा, इन्स्ट्रुमेंट स्टेशन दिले तुम्हाला, ए वर फिक्स आहे, स्टाफ स्टेशन आहेत बेंचमार्क वर आहे आणि बी वर आहे. वर्टिकल अँगल 6° 30' आणि -2° 20' आणि स्टाफ रेटिंग दिले. तर मला इथे जर तुम्ही बघितलं तर दोन ऑब्झर्वेशन आहे, इथे ऑब्झर्वेशन आहे, दोन ऑब्झर्वेशन. पहिला ऑब्झर्वेशन हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कोणतं आहे पहिलं ऑब्झर्वेशन? अँगल ऑफ एलिव्हेशन आहे का डिप्रेशन आहे? अँगल ऑफ एलिव्हेशन. फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे ते अँगल ऑफ एलिव्हेशन. आता इथे मायनस दिला वर्टिकल अँगल, म्हणजे कुठला ऑब्झर्वेशन आहे? अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, मग फर्स्ट ऑब्झर्वेशन करायचं आणि डायग्राम काढायची, सेकंड ऑब्झर्वेशन बघायचं आणि डायग्राम काढायची. आता मी काय करतो, फर्स्ट ऑब्झर्वेशन कन्सिडर करतो. काय केलं मी आधी, इन्स्ट्रुमेंट ए वर सेट केलं, असं एक ग्राउंड सरफेस काढला. तर एक ग्राउंड, स्लोपिंग ग्राउंड सरफेस काढायचा, त्यावर काय केलं मी, ए वर इन्स्ट्रुमेंट सेट केलं. इन्स्ट्रुमेंट मी ए वर सेट केल्यानंतर काय करायचं, काय सांगितलं तुम्हाला, इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस. ओके, हाईट ऑफ द इन्स्ट्रुमेंट, म्हणजे हे हॉरिझॉन्टल लाईन काय करून घ्यायची, पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची. ओके, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यानंतर ओके काय केलं मी, एक स्लोपिंग ग्राउंड काढला, इन्स्ट्रुमेंट ए वर सेट केलं. ओके, सेट केल्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, म्हणजे ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट किंवा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची लाईन ड्रॉ केली. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यानंतर हॉरिझॉन्टल लाईनच्या अबोव अँगल कोणता असणार आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन असणार आहे, म्हणजे 6° 30' आणि हा हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलोचा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, 2° 20'. ओके, पॉझिटिव्ह आहे म्हणून तो वर टाकला, निगेटिव्ह आहे म्हणून ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलो टाकला. तर आता पहिलं मी फर्स्ट ऑब्झर्वेशन कन्सिडर करतो. ओके, इन्स्ट्रुमेंट ए वर सेट आहे. ओके, आता अँगल ऑफ एलिव्हेशन बेंचमार्क, स्टाफ स्टेशन कुठे बेंचमार्क वर आहे, तर काय केलं मी इथं ह्या पॉइंटला काय केलं, एक स्टाफ काय केला, व्हर्टिकली फिक्स केला. फिक्स केल्यानंतर तो कुठला स्टाफ आहे, स्टाफ स्टेशन कोणते, बेंचमार्क, म्हणून मी काय केलं इथं बेंचमार्क लिहिले. लिहिल्यानंतर ह्या स्टाफला काय केलं मी, बायसेट केलं. बायसेट केल्यानंतर हा स्टाफ किती हेअर मध्ये कट होतोय, 3 हेअर मध्ये, म्हणजे 3 रीडिंग, अप्पर मिडल आणि लोअर असे 3 रीडिंग आपल्याला मिळते. ओके, हा स्टाफ 3 हेअर मध्ये कट होतोय, आपल्याला 3 रीडिंग मिळते. ते 3 रीडिंग कोणते, तुमचे हे. ओके, हे 3 रीडिंग कोणते, तुमचे 3. आपला स्टाफ हा 3 हेअर मध्ये कट झाला, म्हणजे 3 रीडिंग भेटणार, अप्पर हेअर, मिडल हेअर आणि लोअर हेअर. तर ह्यामध्ये कसं ओळखणार तुम्ही अप्पर मिडल आणि लोअर, कसं ओळखणार? तर मॅक्झिमम रिडिंग जे ते म्हणजे अप्पर रिडिंग असणार, म्हणजे 1.420 अप्पर रिडिंग. नंतर मिनिमम कोणतं, 0.900, म्हणजे लोअर रिडिंग, आणि राहिलेलं सेंट्रल हेअर किंवा मिडल हेअर रिडिंग असतं. ओके, तर मी स्टाफ हेल्ड केला, फिक्स केला, नंतर तो स्टाफ मी बायसेट केला. बायसेट केल्यानंतर तो स्टाफ 3 हेअर मध्ये कट झाला, अप्पर हेअर मायनस लोअर हेअर, तर काय असणार आहे, यस असणार आहे. ओके, सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत, ओके, सेंटर पासून ते ह्या ग्राउंड पर्यंत काय असणार आहे, तुमचं एच असणार. सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत काय असणार आहे, एच असणार, सेंट्रल हेअर रीडिंग. नंतर ह्या सेंटर हेअर रीडिंग पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस पर्यंत, सेंटर पासून ते सेंट्रल हेअर रीडिंग पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस पर्यंत काय असतं, व्ही असतं. काय असणार आहे, व्ही, व्हर्टिकल डिस्टन्स व्ही असणार आहे. येस बघा, कुठून ते कुठपर्यंत, अप्पर पासून ते मिडल, अप्पर पासून ते लोअर पर्यंत, अप्पर रीडिंग मायनस लोअर रीडिंग येस असणार आहे. सेंटर हेअर रीडिंग पासून ते, म्हणजे सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत येच असणार आहे. सेंटर पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट पर्यंत व्हर्टिकल डिस्टन्स व्ही असणार आहे. ऑब्झर्वेशन कोणतं हे, फर्स्ट ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन कोणतं, फर्स्ट ऑब्झर्वेशन.
नंतर काय केलं नंतर सेकंड ऑब्जर्वेशन मी कन्सिडर केलं. सेकंड ऑब्जर्वेशन कन्सिडर केल्यानंतर सेकंड ऑब्जर्वेशन कोणतं आहे? सेकंड ऑप्शन कोणते सांगा. आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. सेकंड ऑब्जर्वेशन कोणतं आहे? अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन एकदम बरोबर. अँगल ऑफ डिप्रेशन तर मग काय केलं मी इथं? इन्स्ट्रुमेंट स्टेशन काय आहे अँगल ऑफ डिप्रेशन? ए स्टेशन म्हणजे इथंच आहे. नंतर स्टाफ स्टेशन काय आहे? बी ए. तर इथं काय केलं अँगल ऑफ एलिव्हेशनला? अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये आपलं स्टाफ स्टेशन बी आहे. तर काय केलं मी? स्टाफ फिक्स केला. फिक्स केल्यानंतर तो बी पॉइंट आहे आपला. नंतर तो स्टाफला मी काय केलं? बायसेक्ट केलं. बायसेक्ट केल्यानंतर तो स्टाफ तीन हेअर मध्ये कट होणार आहे, अपर मिडल आणि लोअर. बरोबर. म्हणजे अपर मायनस लोअर काय असणार आहे तुमचा? येस असणार आहे. जसं इथं होतं तसंच. ओके. नंतर इथं एच कुठून ते कुठपर्यंत होता? सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत. इथं पण सेंटर रेडिंग पासून ते ग्राउंड पर्यंत काय असणार आहे? एच असणार आहे. एच आणि नंतर सेंटर पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस एच आय पर्यंत काय होता तुमचा? व्हर्टिकल डिस्टन्स व्ही होता. सेम सेंटर पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस पर्यंत व्ही करायचा. पण ऑब्झर्वेशन कोणतं होतं? हे फर्स्ट आहे का सेकंड ऑब्झर्वेशन आहे? सेकंड. काय केलं इथं? एस टू व्ही टू आणि एच टू केल. काय केलं इथं? एस टू व्ही टू आणि एच टू केल. ओके. आणि जरा अँगल देऊन टाका 2 degree 20 minute सेंटर लाईनच्या बिलोचा अँगल ऑफ एलिव्हेशन. नंतर काय करा? फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन. फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन गिव्हन लिहायचं फक्त इथं. फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन इथं एस वन किती मिळाला बघा तुमचा. आता एस वन कसं काढणार तुम्ही? कसं फाइंड आउट करणार एस वन? हा एस वन कसं फाइंड आउट करणार? अपर रीडिंग मायनस लोअर रीडिंग. अपर रीडिंग कोणतं आहे? अपर रीडिंग कोणतं आहे? 1.400. अपर रीडिंग 1.420 आहे. ओके. लोअर रीडिंग किती आहे? 1.160. लोअर रीडिंग 1.16 आहे. 0.900 आहे. ओके. अप्पर जे जास्त रीडिंग आहे ते अप्पर, जे कमी आहे ते लोअर. अप्पर मायनस लोअर 1.420 वजा 0.900 किती येते सांगा. एस वन 0.52 आलाय का इथं? 0.52 एफ आलाय. नंतर एच वन. एच वन म्हणजे काय असणार आहे? सेंट्रल मिडल रीडिंग. सेंट्रल हेअर रीडिंग म्हणजे कुठला असणार आहे मग एच वन? हे सेंट्रल हेअर रीडिंग काय? 1.160 मिळालं. थीटा काय असणार आहे तुमचा? अँगल ऑफ एलिव्हेशन 6 degree 30 minute. ओके. नंतर एफ अपॉन आय काय दिलाय? गिव्हन मध्ये 100 दिलाय. आणि एफ प्लस डी किती दिलाय? 0.1 दिलाय. ओके. हे गिव्हन लिहायचं पहिल्यांदा फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन. नंतर ए टू बी बेंचमार्क पर्यंत. ओके. ए पासून ते ह्या लेवलिंग स्टाफ पर्यंत हे काय असणार आहे? डी वन असेल का डी टू असेल? डी वन ऑब्झर्वेशन. त्यामुळे डी वन. आणि ए पासून ते ह्या बी पर्यंत काय असणार आहे? डी टू. डी टू. प्रॉब्लेम मध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितले? हॉरिझॉन्टल डिस्टन्स ए बी. म्हणजे तुम्हाला डी वन काढायचं का डी टू काढायचं? डी टू. डी टू. आरएल ऑफ बी कुठे? एलिव्हेशन मध्ये का डिप्रेशन मध्ये? डिप्रेशन. फॉर्म्युला युज करायचे. ओके. लास्ट जो आपण प्रॉब्लेम बघितला त्यानुसारच. फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन मी घेऊन लिहिलं डी वन आणि व्ही वन कॅल्क्युलेट करायचं. डी वन चा फॉर्म्युला कोणता आहे? डी वन इक्वल टू एफ अपॉन आय इन टू एस कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस डी कॉस थीटा. ह्या फॉर्म्युलामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. तुम्हाला डी वन किती मिळालं? 51.43 meter मिळालं. ओके. नंतर व्ही वन व्हर्टिकल डिस्टन्स व्ही वन काढायचं. व्ही वन इक्वल टू एफ अपॉन आय इन टू एस
ओके एस म्हणजे काय आता ऑब्झर्वेशन फर्स्ट म्हणून इथे एस वन युज करायचा. आपला फॉर्म्युला आहे डी इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस डी कॉस थीटा. पण इथं एस कुठले वापरणार आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन म्हणून इथं एस वन आणि डी वन करायला विचारायचं नाही. नंतर व्ही वन ला सुद्धा व्ही वन इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस वनच करायचं. एस वन साईन टू थीटा अपॉन टू प्लस एफ प्लस डी साईन थीटा आणि ह्याच व्हॅल्यू काय करायचे पुट करायचे. त्यामुळेच आपण गिव्हन लिहितोय आणि हेच गिव्हन व्हॅल्यू इथं फॉर्म्युलामध्ये पुट करायचे. ओके डी वन व्ही वन कॅल्क्युलेट केले फॉर्म्युला युज करून. नंतर फॉर सेकंड ऑब्झर्वेशन. सेकंड ऑब्झर्वेशन म्हणजे तुमचं अँगल ऑफ डिप्रेशनचं ऑब्झर्वेशन कन्सिडर करायचं. मला सांगा इथं एस टू काय असणार आहे. एस टू काय असेल सांगा कसं कॅल्क्युलेट करणार एस टू. अपर रीडिंग मायनस लोअर रीडिंग. अपर रीडिंग मायनस लोअर रीडिंग म्हणजेच वन पॉइंट किती असणार आहे बघा. आता इथं वन पॉइंट अपर रीडिंग कोणतं आहे 1.330 मायनस 1.140. ओके 1.330 मायनस 1.140 किती येते आन्सर सांगा. 0.90. ओके राहिलं रीडिंग कोणतं असणार आहे सेंट्रल हेअर रीडिंग असणार. ते किती 1.235. थीटा किती आहे. थीटा किती आहे सेकंड ऑब्झर्वेशनचा 2 degree 20 minutes put kara. Nantar f upon i same 100 ani f plus d 0.1 multiplying constant ani additive constant. Okay second observation manje d2 ani v2 horizontal distance d2 vertical distance v2. So horizontal distance d2 same formula hai distance hai d2 equal to f upon i into s. Mala ithe s1 karnar ka s2 karnar. कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए प्लस डी कॉस थीटा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. तुम्हाला किती मिळालं आन्सर डी टू इक्वल टू 19.08 meters मिळालं. नंतर व्ही टू व्ही टू इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस टू डॉट एस टू इंटू साईन टू थीटा अपॉन टू प्लस ए प्लस डी साईन थीटा. ओके व्हॅल्यू पुट करा इथं व्ही टू मध्ये. आपल्याकडे एफ अपॉन आहे एफ अपन आय आहे एस टू आहे साईन टू इंटू थीटा पण आहे. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. ओके त्या व्हॅल्यू काय करायचे फॉर्म्युलामध्ये पुट करायचे. तुम्हाला व्ही टू किती मिळालं 0.77 meters मिळालं. ओके आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स ए बी कॅल्क्युलेट केलं. आता आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी करायचं. आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी कुठे आहे अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये. अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये तर फॉर्म्युला काय लगेच माहित पाहिजे तुम्हाला. सांगा फॉर्म्युला काय आहे. जर अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये लेव्हलिंग स्टाफ आहे आणि त्या लेव्हलिंग स्टाफ स्टेशनचं मला आर एल काढायचं असेल तर फॉर्म्युला काय युज करणार. पार्ट असला तर चांगलाच आहे आणि पार्ट न करता तुम्ही जर समजून घेतलं तर लगेच फॉर्म्युला क्रिएट होतोय. मला ह्या पॉईंटचा आर एल काढायचा आहे बरोबर आहे का नाही. ह्या पॉईंटचा आर एल काढायचा आहे म्हणजे मला एच आय माहित पाहिजे. तिथला काय माहित पाहिजे एच आय माहित पाहिजे. मग काय करणार फॉर्म्युला तयार तुम्ही आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस म्हणजेच आर एल ऑफ एच आय. ओके आर एल ऑफ एच आय मायनस काय करणार व्ही टू मायनस एच टू मायनस एच. इथपर्यंत पोहोचायचंय तुम्हाला हे लक्षात ठेवा. आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस व्ही नंतर मायनस एच करा. तुम्हाला काय मिळालं आर एल ऑफ बी मिळाले. आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस म्हणजे ह्या एच आय आर एल मायनस व्ही करा मायनस एच करा. तुम्हाला काय मिळतं इथं आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी मिळतं. बघा इथं फॉर्म्युला आहे का. ओके आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस व्ही मायनस एच. पण आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी डिप्रेशनचे ऑब्झर्वेशन कोणते ते सेकंड ऑब्झर्वेशन आहे म्हणून मी मायनस व्ही मायनस एच ला काय केलं मायनस व्ही टू मायनस एच टू. समजतंय काय सगळ्यांना. ओके ओके मायनस व्ही टू मायनस एच टू केलं. पण मला आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस माहितीये का. माहित नाही. ओके तर आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस म्हणजे ह्या पॉईंटचा आर एल मला माहित नाही एच आयचा. मग त्यासाठी मी काय केलं बघा त्यासाठी काय केलं मी आता आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मला फाइंड आउट करायचं. आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस फाइंड आउट करण्यासाठी आता मला आर एल ऑफ बेंचमार्क माहित पाहिजे. तर आर एल ऑफ बेंचमार्क मला दिलाय प्रोव्हाइड केलाय प्रॉब्लेम मध्ये. आर एल ऑफ बेंचमार्क किती दिलाय
300 मीटर दिला ओके अरेल ऑफ बेंचमार्क किती दिला आहे 300 मीटर दिला आहे तर आरएल ऑफ एच आय इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे आपला आरएल ऑफ बेंचमार्क ओके आरएल ऑफ बेंचमार्क प्लस काय करावं लागेल प्लस एच टू मायनस व्ही एच टू एच मायनस व्ही म्हणजे एच वन मायनस व्ही वन ते तो भाग आहे आपला फॉर्म्युला काय आहे आता मला ह्या पॉईंटचा आरएल काढायचा आहे ह्या एच आयचा आरएल काढायचा मला आरएल ऑफ बेंचमार्क माहिती आहे म्हणजे इथल्या पॉईंटचा आरएल मला माहित आहे ओके तर काय मी काय इथल्या पॉईंटचा मला आरएल काढायचा आरएल ऑफ एच आय किंवा आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच काय करणार प्लस एच मायनस काय करावं लागेल मायनस काय करावं लागेल व्ही प्लस एच केल्यानंतर मायनस व्ही केलं की तुम्हाला काय मिळते आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस आरएल ऑफ एच आय मिळते बघा आणि आरएल ऑफ बेंचमार्क चा ऑब्झर्वेशन कितव आहे कितव आहे फर्स्ट आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच वन मायनस व्ही वन करणार बघा इथं आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच मायनस व्ही पण ऑब्झर्वेशन फर्स्ट होतं म्हणून मी तर काय केलं एच वन मायनस व्ही वन केलं इक्वल टू 300 प्लस पुट करा व्हॅल्यू आरएल ऑफ बेंचमार्क 300 एच वन 1.160 मायनस व्ही वन 5.85 तुम्हाला आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस किती मिळणार सर आवाज नाही येत ओके आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस तुम्हाला 295.3 मिळतोय नंतर आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस ची व्हॅल्यू मेन आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी च्या फॉर्म्युलामध्ये पुट करा तुम्हाला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी सुद्धा 293.29 मिळतोय ओके तर आधी प्रॉब्लेम काय करा पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टेटमेंट टेबल काढलाय का बघा सगळ्यांनी येस ओके डायग्राम ड्रॉ करायचे डायग्राम झाल्यानंतर मला सांग सोल्युशन म्हणा आन्सर म्हणा नाहीतर डायग्राम ड्रॉ करायचे झाले की मला सांग ओके लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर 3 द फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर टेकन विथ ट्रान्झिट थिओरी लाईट विथ स्टॅडिया हेअर फिटेड विथ द अनालिटिक लेन्स ओके इथं फिटेड विथ अनालिटिक लेन्स म्हटले काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या ऍडिटिव्ह कॉन्स्टंट 0 एकदम बरोबर अँड कॉन्स्टंट ऑफ टॅकोमीटर इज 100 कॉन्स्टंट ऑफ टॅकोमीटर इज 100 दिलाय म्हणजे कोणता कॉन्स्टंट दिलाय 100 मल्टिप्लाय एकदम बरोबर अनालिटिक कॉन्स्टंट इज 0 फाइंड द हॉरिझॉन्टल डिस्टन्स and RL of B, RL of benchmark is a 200 meter. आता इथं फाइंड द हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हटलंय मेन्शन केलंय का ए बी किंवा वगैरे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणलंय म्हटलं की तुम्हाला डी वन आणि डी टू दोन्ही काढायचं ओके आणि RL of B, if RL of benchmark is a 200 meter, ओके RL of benchmark किती दिलाय 200 मीटर दिलाय जर तुम्ही टेबल बघितला तर समजतंय इथं प्रॉब्लेम मध्ये दोन ऑब्झर्वेशन आहेत पहिलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे बघा वर्टिकल अँगल पहिला वर्टिकल अँगल हा निगेटिव्ह दिलाय म्हणजे कोणतं ऑब्झर्वेशन असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन वर्टिकल अँगल हा मायनस मध्ये दिला असेल तर ते अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे ते डिप्रेशनचे आणि वर्टिकल अँगल पॉझिटिव्ह दिला सेकंड म्हणजे सेकंड ऑब्झर्वेशन आहे ते अँगल ऑफ एलिव्हेशनचं ओके पहिल्यांदा काय करायचं आहे डायग्राम ड्रॉ करून घ्यायची ओके ह्या टेबलवरून तुम्हाला पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे एकदा डायग्राम आली सोपं जात आहे परत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर पहिलं ऑब्झर्वेशन जे आहे ते कशाचं आहे अँगल ऑफ डिप्रेशनचं अँगल ऑफ डिप्रेशन पहिल्यांदा काय करा एक इन्स्ट्रुमेंट एक स्लोपिंग राऊंड तयार करा ओके आणि त्यावर इन्स्ट्रुमेंट सेट करा ते इन्स्ट्रुमेंट स्टेशन काय असणार आहे ए असणार आहे
नंतर काय करायचं एक हॉरिझॉन्टल लाइन म्हणजेच एक्सिस ऑफ द इंस्ट्रूमेंट काय करायचे लाइन ड्रॉ करायचे. नंतर काय करणार आहे, नंतर काय करायचंय हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलोचा अँगल कोणता असणार आहे, अँगल ऑफ डिप्रेशन आहे. ओके, म्हणजे हे तुमचं फर्स्ट ऑब्झर्वेशन असणार आहे. तर मी काय केलं, इथं अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये एक लेवलिंग स्टाफ ठेवला. लेवलिंग स्टाफ स्टेशन कोणतं आहे पहिल्या ऑब्झर्वेशनचं, पहिल्या ऑब्झर्वेशनचं लेवलिंग स्टाफ स्टेशन कोणतं आहे, काय करा बेंचमार्कला. ओके, लेवलिंग स्टाफ मी डिप्रेशन मध्ये अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये लेवलिंग स्टाफ काय केला फिक्स केला, तो आहे लेवलिंग स्टाफ स्टेशन बेंचमार्क. तो लेवलिंग स्टाफ तीन हेअर मध्ये कट केला. ओके, लेवलिंग स्टाफ काय केला मी तीन हेअर मध्ये कट केला. ओके, बायसेट केला तो तीन हेअर मध्ये कट होतो. लेवलिंग स्टाफ तुम्ही काय करा बायसेट करा, बायसेट केल्यानंतर तो लेवलिंग स्टाफ तीन हेअर मध्ये कट होतो. तर अपर मायनस लोअर काय असणार आहे, यस असणार आहे. स्टाफ इंटरसेप्ट यस असतं. ओके, अपर मायनस लोअर. नंतर सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत काय असणार आहे, एच असणार आहे. सेंट्रल हेअर रीडिंग सेंटर पासून ते ग्राउंड पर्यंत एच असतं. नंतर सेंटर पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस म्हणजेच एच आय पर्यंत काय असतं, व्ही असतं. काय असतं, व्ही असतं. पण ऑब्झर्वेशन कितव आहे, हे ऑब्झर्वेशन कितव आहे, फर्स्ट फर्स्ट ऑब्झर्वेशन. मी काय केलं इथं, एस वन एच वन आणि व्ही वन केलं. ओके, आणि हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलोचा अँगल, अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलाय, 4° 30' मेन्शन केलं. नंतर ए पासून ते बेंचमार्क म्हणजे इन्स्ट्रुमेंट स्टेशन पासून ते स्टाफ स्टेशन पर्यंत जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, डी असणार आहे. पण ऑब्झर्वेशन फर्स्ट असल्यामुळे मी काय केलं, इथं डी वन लिहिलं. कुणाला काय प्रॉब्लेम आहे अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये? नो सर, नो सर. आता सेकंड ऑब्झर्वेशन कन्सिडर करायचं, डायग्राम ड्रॉ करायचं. सेकंड ऑब्झर्वेशन अँगल ऑफ एलिव्हेशन बरोबर आहे का नाही. तर ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या अबोचा अँगल काय असणार आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन असणार. तर मी काय केलं, अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये लेवलिंग स्टाफ फिक्स केला. फिक्स केल्यानंतर लेवलिंग स्टाफ तो बायसेट केला. बायसेट केल्यानंतर तो लेवलिंग स्टाफ काय होतोय, तीन हेअर मध्ये कट होतोय. बरोबर का? तो लेवलिंग स्टाफ स्टेशन काय येतं एलिव्हेशनचं, स्टाफ स्टेशन बी. एलिव्हेशन मध्ये स्टाफ स्टेशन बी, बी लिहा. ओके, इन्स्ट्रुमेंट स्टेशन एच आहे. तर लेवलिंग स्टाफ मी बायसेट केल्यानंतर तो तीन हेअर मध्ये कट होतोय. अपर हेअर मायनस लोअर हेअर काय असणार आहे, येस असणार आहे. स्टाफ इंटरसेप्ट येस. नंतर सेंटर हेअर रीडिंग पासून ते ग्राउंड पर्यंत, सेंटर हेअर रीडिंग पासून ते ग्राउंड पर्यंत काय असणार आहे, एच असणार आहे. ओके, नंतर सेंटर पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस, सेंटर पासून ते इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस पर्यंत काय असणार आहे, व्ही असतं. तर ऑब्झर्वेशन कोणतं आहे, हे सेकंड ऑब्झर्वेशन आहे. म्हणून मी काय केलं, इथं एस टू एच टू आणि व्ही टू केलं. सेकंड ऑब्झर्वेशन असल्यामुळे काय केलं मी, ते एस टू एच टू आणि व्ही टू. ओके, अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे तो मेन्शन करा हॉरिझॉन्टल लाईनच्या बाबू, 8° 30'. ओके, अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करायची. ओके, कुठनं कशी डायग्राम ड्रॉ करणार आहे, ह्या ऑब्झर्वेशन टेबलवरूनच तुम्हाला काय करायचं, डायग्राम ड्रॉ करायचे. आणि नंतर ए पासून म्हणजे इन्स्ट्रुमेंट स्टेशन पासून ते स्टाफ स्टेशन पर्यंत डिस्टन्स असतं, ते डिस्टन्स ऑब्झर्वेशन सेकंड आहे. म्हणून मी काय केलं, इथं डी टू केलं. ओके, नंतर गिव्हन लिहायचं. आता फॉर फर्स्ट ऑब्झर्वेशन, फर्स्ट ऑब्झर्वेशनचं गिव्हन लिहायचं. इथं काय काय येतं, एस वन कसा कॅल्क्युलेट केला, एस वन सांगा. फर्स्ट ऑब्झर्वेशनचा एस वन कसा कॅल्क्युलेट केला, एस वन इक्वल टू अपर रीडिंग मायनस लोअर रीडिंग. अपर रीडिंग मायनस लोअर रीडिंग, एकदम बरोबर. अपर रीडिंग कोणतं इथं पहिलं ऑब्झर्वेशनच, 2.450 मायनस लोअर रीडिंग किती आहे, 1.500. एकदम बरोबर. 2.450 वजा 1.500 करा, एस वन किती येते सांगा, 0.95. बघा, सगळ्यांचं आलं पाहिजे 0.95. नंतर एच वन काय असणार आहे, सेंट्रल हेअर रीडिंग म्हणजे हे 1.800 हे काय असणार, तुमचं सेंट्रल हेअर रीडिंग असणार आहे. थिटा किती आहे पहिल्या ऑब्झर्वेशनचा, 4° 30' आहे. नंतर एफ अपॉन आय किती आहे, 100 आहे. आणि एफ प्लस डी किती आहे, 0. फर्स्ट ऑब्झर्वेशनचा गिव्हन डाटा लिहिला. नंतर आता डी वन आणि व्ही वन काढायचं. ओके, तर डी वन म्हणजे डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स काढायचं. तर डी वन इक्वल टू, ओके, डी वन इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस. आपला फॉर्म्युला डी इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस डी कॉस थीटा. पण ऑब्झर्वेशन नुसार जातं, त्यामुळे काय केलं मी, इथं
फर्स्ट ऑब्जर्वेशन होता डी वन इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस वन कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस डी कॉस थीटा व्हॅल्यू पुट करा एफ अपॉन आय 100 इंटू एस वन किती आहे 0.95 इंटू कॉस स्क्वेअर थीटा किती आहे 4 degree 30 minutes प्लस एफ प्लस डी कॉस थीटा पुढची व्हॅल्यू काय मी नाही लिहिली कारण की एफ प्लस डी किती आहे 0 म्हणजे पूर्ण टर्म काय होणार आहे इथं 0 होणार आहे ओके तर प्लस 0 करण्याची काही गरज नाही किती मिळालं तुम्हाला डी वन इक्वल टू 94.41 meters मिळालं ओके नंतर v1 equal to फॉर्म्युला काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे v1 इक्वल टू f अपॉन i इंटू एस वन साईन टू थीटा अपॉन टू प्लस एफ प्लस डी साईन थीटा एफ अपॉन आय किती 100 आहे एस वन किती 0.95 इंटू साईन टू 4 degree 30 minutes थीटा आहे डिवायडेड बाय टू प्लस 0 काय होत आहे तर एफ प्लस डी ची व्हॅल्यू 0 इंटू साईन थीटा 0 v1 किती मिळाला तुम्हाला 7.43 meters मिळाला ओके नेक्स्ट फॉर सेकंड ऑब्झर्वेशन एस टू किती आहे सांगा सेकंड ऑब्झर्वेशनचा एस टू कसा कॅल्क्युलेट केला सेकंड ऑब्झर्वेशन कन्सिडर करायचं आहे आता गिव्हन लिहायचंय सेकंड ऑब्झर्वेशनच एस टू इक्वल टू एस टू सांगा अपर हेअर रीडिंग मायनस लोअर हेअर रीडिंग अपर रीडिंग कोणतं आहे अपर हेअर रीडिंग कोणतं आहे 2.100 मायनस लोअर रीडिंग कोणतं आहे 0.8 सांगा एस टू किती येत आहे 1.3 येत आहे नंतर सेंट्रल हेअर रीडिंग किती आहे एच टू किती मिळाला तुम्हाला 1.600 सेकंड ऑब्झर्वेशन आहे म्हणूनच लिहायचं एच टू थीटा किती आहे 8 degree 30 minutes बघा थीटा सेकंड ऑब्झर्वेशनचा 8 degree 30 minutes आहे नंतर एफ अपॉन आय 100 एफ प्लस डी 0 सेम व्हॅल्यू असणार कॉन्स्टंटच्या तर डी टू इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे एफ अपॉन आय इंटू एस टू असणार आहे एस टू कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस डी कॉस थीटा व्हॅल्यू पुट करायच्या ह्यामध्ये तुम्हाला डी टू किती मिळणार आहे 127.15 meters 2 minutes व्ही टू इक्वल टू व्हर्टिकल डिस्टन्स व्ही टू इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस टू साईन टू थीटा अपॉन टू प्लस एफ प्लस डी साईन थीटा ओके व्हॅल्यू पुट करा फॉर्म्युलामध्ये तुम्हाला व्ही टू किती मिळणार आहे व्हर्टिकल डिस्टन्स 19 meters मिळणार ओके इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यांना जमेल इथपर्यंत नेक्स्ट आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी आता आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी जो आहे तो एलिव्हेशन मध्ये का डिप्रेशन मध्ये सांगा मला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी एलिव्हेशन आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी कुठे एलिव्हेशन मध्ये आधीचे प्रॉब्लेम बघितले तेव्हा तो डिप्रेशन मध्ये होता आता एलिव्हेशन मध्ये म्हणजे कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन त्याचे फॉर्म्युला तुम्हाला युज करावा लागेल केस नंबर 2 मधला फर्स्ट केस ओके कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन आरएल ऑफ स्टाफ स्टेशन बी कुठे आहे एलिव्हेशन मध्ये तुम्ही एलिव्हेशनचेच प्रॉब्लेम एलिव्हेशनचेच फॉर्म्युले तुम्ही युज करणार आहे बघा आता इथं ओके कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन तर आपला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन की कुठे आहे सध्या आरएल ऑफ स्टाफ स्टेशन की कुठे आहे सध्या ओके तर अँगल ऑफ एलिव्हेशन मधला मध्ये आपल्याला जो काही लेव्हलिंग स्टाफ दिलाय बघा अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये लेव्हलिंग स्टाफ आहे आणि त्या लेव्हलिंग स्टाफचा आपल्याला आरएल फाइंड आउट करायचा आहे तर कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन सपोज मला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता होता आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी काढायचा असेल तर आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस बी मायनस एच ओके आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस बी मायनस एच आणि आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस कसा काढणार आहे आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच प्लस बी तेव्हा हे फॉर्म्युला युज करणार आहे जर तुमचा लेव्हलिंग स्टाफ हा
अँगल ऑफ एलिव्हेशन हा ऑब्झर्वेशन मध्ये असेल, अँगल ऑफ एलिव्हेशनच्या केस मध्ये असेल तर तुम्हाला हे फॉर्म्युला युज करायचे होते, आणि हेच फॉर्म्युला आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये युज करायचे. तर आर एल ऑफ स्टाफ स्टेशन पी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस व्ही मायनस एच. ओके, आणि आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आर एल ऑफ बेंचमार्क प्लस एच प्लस व्ही. ते फॉर्म्युले तरी पाठ ठेवा किंवा समजून तरी घ्या. बघा आता इथं प्रॉब्लेम मध्ये आता तुम्हाला इथं काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी कॅल्क्युलेट करायला सांगितले. आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी कॅल्क्युलेट करायला सांगितले तर तुमचा फॉर्म्युला काय तयार होणार इथं, आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस. ओके, तुम्हाला इथल्या पॉईंटचा आर एल फाइंड आउट करायचा, इथल्या पॉईंटचा आर एल. ओके, ह्या पॉईंटचा आर एल फाइंड आउट करायचा. ओके, तर तुम्हाला ह्या पॉईंटचा म्हणजे एच आय माहित असणं गरजेचं आहे, आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस माहित असणं गरजेचं आहे. तर आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इथला काढायचा आहे, इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस. आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस काय करावं लागेल, प्लस व्ही, प्लस व्ही, आणि इथं पोहोचायचं तुम्हाला. म्हणून काय केलं तुम्ही, मायनस एच केलं. बघा, आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इथला आर एल काढायचा आहे, त्यासाठी तुम्हाला एच आय माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस, आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस, बघा आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस व्ही, प्लस व्ही, मायनस एच केलं की तुम्हाला काय मिळते, आर एल ऑफ स्टाफ स्टेशन पी बी मिळते. बघा फॉर्म्युला जसाच येतोय का आपला, आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस व्ही मायनस एच, प्लस व्ही मायनस एच. ऑब्झर्वेशन किती वय, ऑब्झर्वेशन सांगा किती वय, ऑब्झर्वेशन किती वय, अँगल ऑफ एलिव्हेशनचं ऑब्झर्वेशन किती वय, सेकंड ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन अँगल ऑफ एलिव्हेशन चा ऑब्झर्वेशन किती वय, सेकंड ऑब्झर्वेशन. ओके वेट, please write down the problem on the screen. जो problem दिसतोय तुम्हाला screen वरती तो write down करा.
ओके काय शिकताय तुम्ही? टॅकोमेट्रिक इंजिनिअरिंग बरोबर. येतोय आवाज माझा? येस सर. येस सर. व्हॉट इज मीन बाय टॅकोमेट्री? सिमिलर अबाउट टॅकोमेट्री सिमिलर कशाचा आहे कोण सांगेल? ट्रान्झिट थिओरी. येस गुड. इट इज नथिंग बट अ ट्रान्झिट थिओरलाइट. काही जण काय करतात टॅकोमेट्री म्हणजेच ट्रान्झिट थिओरलाइट, थिओरलाइटला युज करतात ऍज अ टॅकोमेट्री म्हणून. फॉर्म्युला काय टॅकोमेट्रीचा? डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी इंटू एस प्लस ए प्लस. गुड. एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस सी और एफ प्लस डी. जे ते प्रत्येक पुस्तकामध्ये नोटेशन जे आहे ते वेगळं. एफ प्लस सी काही पुस्तकामध्ये आहे, काही पुस्तकामध्ये एफ प्लस डी आहे. एफ प्लस डी म्हणजे काय, एस म्हणजे काय आणि एफ अपॉन आय म्हणजे काय कोण सांगेल? एफ प्लस डी म्हणजे ऍडिटिव कॉन्स्टंट, एफ अपॉन आय म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि एस म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट. गुड गुड गुड. मग मला सांगा एफ अपॉन आय ची व्हॅल्यू किती असू शकते जर दिली नाही तर? 100. तुम्हाला एक्झाम मध्ये हाच क्वेश्चन विचारला जातो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, एफ अपॉन आय म्हणजे काय. एक तर असा विचारला जातो आणि एफ अपॉन आय ची व्हॅल्यू किती असते असं विचारलं जातं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. हा क्वेश्चन आलेला आहे आणि यामध्ये आता ही हा जो फॉर्म्युला झाला डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी और एफ प्लस सी समथिंग, हा फॉर्म्युला सिमिलर म्हणजे ज्यावेळेस तुमचं जे आहे स्टाफ इंटरसेप्ट इज अ हॉरिझॉन्टल, यामध्ये तीन कंडिशन असतात. कोणते कोणते तीन कंडिशन आहेत कोण सांगेल? केस वन, केस टू, केस थ्री. आहेत ना तीन कंडिशन आहेत का टॅकोमेट्री मध्ये? स्टाफ हेल्ड व्हर्टिकल, लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल. स्टाफ हेल्ड काय इनक्लाइंट, लाईन ऑफ कॉलिमेशन इज हॉरिझॉन्टल आणि स्टाफ हेल्ड इनक्लाइंट बट काय. अच्छा तीन कंडिशन आहेत ना, आहेत का नाहीत? आहेत सर. हा ओके. यानुसार जे आहेत ते तुमचे फॉर्म्युले चेंज होतात. ज्यावेळेस फक्त लाईन ऑफ कॉलिमेशन इज अ हॉरिझॉन्टल अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल, त्यावेळेस हा सरळ सरळ फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस सी असा काहीतरी फॉर्म्युला आहे. आणि ज्यावेळेस स्टाफ हेल्ड इनक्लाइंट आणि लाईन ऑफ कॉलिमेशन इज अ हॉरिझॉन्टल देन तुमचा फॉर्म्युला काय आहे डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस सी इंटू कॉस थीटा. ओके काय ते लेक्चर मध्येच येते लेक्चर मध्ये पण लागेल एवढा प्रॉब्लेम. आवाज येते का सगळ्यांना? येस येस सर. फक्त 10 मिनिट लेक्चर आहे संपत. हा लक्ष द्या. फॉर्म्युला काय तयार होणार आहे? आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस वी मायनस एच. ऑब्झर्वेशन सेकंड आहे म्हणून मी काय केलं होतं मायनस आर एल ऑफ स्टाफ स्टेशन बी इक्वल टू आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस प्लस वी म्हणजेच व्ही टू मायनस एच टू केलं का ऑब्झर्वेशन सेकंड आहे म्हणून इथं टाकलं. तर आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस तुम्हाला माहित नाही तर तो कसा फाइंड आउट करणार? आर एल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आर एल ऑफ बेंच मार्क प्लस एच वन प्लस व्ही वन. ओके RL of instrumental axis equal to RL of benchmark plus H1 आणि V1. आता मला ह्या पॉइंटचा RL माहित नव्हता, RL of stop station B माहित नव्हता बरोबर. त्यासाठी फॉर्म्युला तुम्ही युज केला की तुम्हाला HI माहित पाहिजे होतं, म्हणजेच RL of instrumental axis किंवा RL of HI equal to V minus H केल्यानंतर तुम्हाला B मिळत होता RL of B.
पण आता इथे एचआयस तुम्हाला माहित नाही, म्हणजे आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सेस तुम्हाला माहित नाही. ओके, तर तो कसा फाइंड आउट करणार, म्हणजे इथल्या पॉइंटचा आरएल मला फाइंड आउट करायचा ह्या. ओके, आरएल ऑफ एचआय फाइंड आउट करायचं, तर आरएल ऑफ एचआय फाइंड आउट करण्यासाठी मला आरएल ऑफ बेंचमार्क माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय आरएल ऑफ बेंचमार्क, तर ह्या पॉइंटचा आरएल ऑफ बेंचमार्क माहित आहे मला, ह्या पॉइंटचा काढायचा म्हणजे मला इथं पोहोचायचा, इथला माहित आहे आता इथं पोहोचायचं. कसं पोहोचणार तुम्ही, तर आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच प्लस व्ही केलं की तुम्हाला काय मिळतंय, आरएल ऑफ एचआय मिळतंय. बघा, आरएल ऑफ एचआय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस. तर ह्यातल्या पॉइंटचा आरएल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एक आरएल ऑफ बेंचमार्क माहित पाहिजे होता. तर आरएल ऑफ बेंचमार्क दिलाय, आरएल ऑफ बेंचमार्क बरोबर आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच प्लस व्ही केल्यानंतर तुम्हाला आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मिळतं. तर ऑब्झर्वेशन कितव हे बेंचमार्कचं, ऑब्झर्वेशन कितव हे फर्स्ट ऑब्झर्वेशन, म्हणजे फॉर्म्युला काय तयार होणार आहे, आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच वन प्लस व्ही वन. बघा, आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच वन प्लस व्ही वन. ओके, तर व्हॅल्यू पुट करायचे, आरएल ऑफ बेंचमार्क 200 प्लस एच वन किती 1.8 प्लस व्ही वन 7.43. आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस किती मिळते आपल्याला 209.23. पुट करा आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस ची व्हॅल्यू आरएल ऑफ स्टब स्टेशन बी च्या फॉर्म्युलामध्ये 209.23 प्लस व्ही टू किती 19 मायनस एच टू किती 1.6. आरएल ऑफ स्टब स्टेशन बी किती मिळाला तुम्हाला 226.63. ओके, कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा या इथपर्यंत. समजले का हे बघा? यस सर. ओके, तर प्रॉब्लेम स्टेटमेंट प्रॉब्लेम लिहिलाय सगळ्यांनी? यस यस सर. प्रॉब्लेम लिहिलाय का सगळ्यांनी? डायग्राम ड्रॉ करा, सॉल्व्ह करा, प्रॉब्लेम झाला की सांगा मला. अरे काय फोन बिन उचलत पण नाही चोरे.
डायग्राम ड्रॉ झाली का? डायग्राम काढली का बघा.